आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठ पुरावा आमचा। नमस्कार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे। राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला ईडी समोर चौकशीसाठी उभं राहावं लागणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरेंची चौकशी होणार आहे। 22 तारखेला राज ठाकरेंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। राज ठाकरे ईडीच्या रडारवर असून त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी देण्यात आलं होतं, मात्र राज ठाकरेंनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं होतं। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना सरकारविरोधात राज ठाकरेंनी टीका करू नये म्हणून राज ठाकरेंवरती दबाव आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं मनसेकडून बोललं जात आहे। दरम्यान राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचं जराही आश्चर्य वाटत नाही। सरकार सुडाचं राजकारण करत असून हा दबावतंत्राचा भाग आहे। आम्ही अशा दबावतंत्रांना मुळीच भीक घालत नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर। नवीन भारताचे नवीन हिटलरचं कोण असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। ज्या प्रकारे राजसाहेबांनी ईव्हीएमच्या विरुद्ध आंदोलन उभं केलं, ममता बॅनर्जींना जाऊन भेटले, सोनिया गांधींना भेटले, विपक्षाला एकत्र करण्याचं काम जे राजसाहेबांनी केलं, त्यानंतर ही अशा प्रकारची नोटीस देण्याची सुरुवात झालेली आहे। मला असं वाटतं ज्या स्वायत्त संस्था आहेत, सीबीआय असतील किंवा ईडी असतील, या आता स्वायत्त संस्था राहिल्या नसून भाजपच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालत नाही, राजसाहेब तर बिलकुल घालत नाहीत। आणि आमचा हा जो हुकुमशाही विरुद्धचा लढा आहे तो अधिक तीव्र आम्ही याच्यानंतर।